विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. 81 लाखांची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. गोव्यातून मुंबईच्या दिशेने निघालेला दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.